हाय फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रों। आज आपण पुन्हा एकदा आपल्या प्रकरण क्रमांक 2 भारतातील आद्य नगरे याच्याकडे वळत आहे। विद्यार्थी मित्रों, चालू इतिहासाच्या 11वीच्या पुस्तकाप्रमाणे किंवा 11वीच्या सिलॅबसप्रमाणे आपण भारतातील आद्य शेतकरी आणि भारतातील आद्य नगरे या घटकांचा आपण अभ्यास करायला लागलेले आहे। भारतातील आद्य नगरे या गोष्टीचा विचार करत असताना किंवा यांचा विचार करत असताना आपण एक अशा पद्धतीचं अभ्यासक्रमापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे की इसवीसनपूर्वच्या वर्षामध्ये, इसवीसनपूर्व 15व्या शतकामध्ये किंवा 1500 वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये जी शहरं निर्माण झाली, जसं की हडप्पा संस्कृती असेल, त्याच्यानंतर लोथल शहर असेल आणि त्याच्यानंतर मोहनजोदडो संस्कृती असेल, या तीन शहरांचा किंवा त्या तीन संस्कृतींचा ज्या वेळेला आपण विचार करतो, ही तीन शहरं त्या कालावधीमध्ये अतिशय आधुनिक किंवा अतिशय आदर्शयुक्त अशी शहरं होती किंवा त्या गावांची रचना केली गेलेली होती असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। विद्यार्थी मित्रो, हडप्पा संस्कृती जी संस्कृती होती किंवा जी शहरं होती, ती शहरं ही अतिशय आधुनिक पद्धतीने त्या कालावधीमध्ये सेवा सुविधा पुरवणारी होती। आपण बघितलं की या कालावधीमध्ये जे तीन कालखंडामध्ये शहरं विभागली गेली, जसं की पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, प्रगल्भ हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे हडप्पा संस्कृती स्थापन होण्याअगोदरचा काळ, हडप्पा संस्कृती स्थापन झाली आणि ती एका अतिशय यशस्वी उच्च शिखरावरती होती असा काळ आणि त्याच्यानंतरचा काळ, या तीनही गोष्टीचा काळ बघितलं तर हडप्पा संस्कृतीचं एक स्वतःचं अस्तित्व इतर शहरांपासून किंवा इतर संस्कृतीपासून वेगळं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। विद्यार्थी मित्रों, ती हडप्पा संस्कृती जी स्थापन झाली, जी शहरं स्थापन झाली, ते जे काही वैशिष्ट्ये आहेत, जे नगररचना त्या कालावधीमध्ये अस्तित्वात होती, त्या नगररचनेचे काही वैशिष्ट्य देखील अतिशय महत्त्वाचे आहेत, जसं की सुव्यवस्थित नगररचना। विद्यार्थी मित्र, या कालावधीमध्ये जे घरं बांधली गेली त्यांच्याकडे, ती पक्क्या विटाची घरं होती। आज जसं आपण पक्क्या विटाच्या घराचं बांधकाम करतो, या पक्क्या विटाचं बांधकाम हे जवळजवळ इसवीसनपूर्व 1500 वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये बांधणं म्हणजे देखील अतिशय आधुनिक होतं। कारण की तुम्ही थोडं 19व्या शतकाच्या शेवटी जरा गेलात, तुम्ही नव्हता, परंतु 1995-97 कालावधीपर्यंत बरेच लोक हे मातीचे घरं बांधायचे, त्याला मेलबुद्याची घरं म्हणायचे, ज्यांच्या घरांच्या वरच्या बाजूला मातीचा एक ढिगाणी असं गोल आकार केला जायचा, जेणेकरून घराचा कोणताही भाग उचलला जाणार नाही आहे। जसं आज आपण स्लॅब बांधल्यानंतर किंवा स्लॅप केल्यानंतर त्याच्यावरती जी काही पॅरापिटचं बांधकाम करतो आपण, तसं त्या कालावधीमध्ये मेलबुद्याचे घरं असायचे। परंतु इसवीसनपूर्व 15व्या शतकामध्ये अशा स्वरूपामध्ये मातीचं बांधकाम केलेलं असायचं आणि तेही मातीचं बांधकामामध्ये विटाचं बांधकाम असायचं, दोनास एक, दोन उभ्यानी एक आडवी असं वीट ठेवून त्या कालावधीमध्ये घराचं बांधकाम केलेलं असायचं। त्या पक्क्या विटाच्या बांधकामामध्ये स्नानगृह असायचं, त्याच्यानंतर स्वच्छतागृह असायचं। आजकाल देखील आपण आणखीन काही खेडेगावांमध्ये स्वच्छतागृहाचा वापर केला जात नाही आहे, परंतु इसवीसनपूर्व 15व्या शतकामध्ये ज्या वेळेला हडप्पा शहर उदयास आलं, त्या कालावधीमध्ये उंचच उंच असं स्नानगृह आणि उंच असं स्वच्छतागृह स्थापन केले गेले।
याच्यापेक्षा आधुनिकता काय असू शकते? तेथे असलेले उंच विशाल घर, धान्याची कोठार, तुम्हाला माहीत नाही धान्याची कोठार इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या शेवटी धान्याचे कोठारही घराच्या खालच्या बाजूला असायचे अंधारामध्ये। मग इतक्या जवळजवळ 1500 ते 1600 शतकाच्या नंतर सुद्धा जी घरं एक एक मॉडेल्स म्हणून बघितले जायचं, याचं बांधकाम हे त्या कालावधीमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये केलं गेलं आहे। तर सांगितलेलं आहे की जसं स्वच्छतागृह आहे, स्नानगृह आहे, विहिरी पाण्याच्या पिण्यासाठी विहिरींचं बांधकाम देखील त्या कालावधीमध्ये केलं गेलेलं होतं। त्याच्यानंतर आहे अनेक सोयीनीयुक्त असं विशाल घर किंवा उंच घर त्या कालावधीमध्ये बांधलं गेलेलं असायचं। वेटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धती म्हणतो त्याला, इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणजेच दोन उभ्या आणि एक आडवी विटा रचून केलेलं बांधकाम होय। आता जे मिस्त्री असतील किंवा जे घर बांधतात त्यांना या स्वरूपाचं बांधकामाचं विशेष महत्त्व किंवा जे काही टेक्निक आहे, जी मेथड आहे, ती मेथड त्यांना माहीत असते। आपल्याला इतकं त्या मेथडचं अजून मेथड माहीत नसते, परंतु हे त्या कालावधीमध्ये केलं गेलेलं आहे। जसं की भूकंप प्रवण क्षेत्र, म्हणजे कितीही मोठ्या प्रमाणामध्ये जरा भूकंप झाला तर अशा घरांना कोणत्याही स्वरूपामध्ये धोका पोहोचणार नाही असं त्या कालावधीमध्ये एक प्रकारचं प्रिकॉशन घेतलं जायचं। विद्यार्थी मित्र हो, त्या कालावधीमध्ये भूकंप प्रवण क्षेत्राचं घरांचं बांधकाम केलं जातं हा विचारही कोणी केलेला नव्हता, परंतु या कालावधीत या घरांचं बांधकाम केलं गेलेलं आहे हे आपल्याला इतिहासामध्ये सापडतं। ज्या वेळेला हडप्पा संस्कृतीचं उत्खनन केलं गेलं, दोन शास्त्रज्ञ होते, एक जॉ फ्रँकोआ आणि दुसरा रिचर्ड मेडो, या दोन इतिहासकारांनी हडप्पा संस्कृतीचं उत्खनन केले गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये टोग्यावो संस्कृती म्हणतात आणि त्या संस्कृतीमध्ये हडप्पा संस्कृतीचे बरेच अवशेष मिळालेले आहेत। म्हणजे त्या कालावधीमध्ये मानव जात नव्हती अथवा मनुष्य राहण्यास नव्हता अशा प्रकारचं स्टेटमेंट कोणीही इतिहासकार देऊ शकणार नाही, कारण की त्या काळामध्ये फिजिकली हाडाचे सांगाडे, बऱ्याच हाडाचे स्केल्टन्स त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे, त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। आजचं जे मेहरगड आहे, जे राजस्थानमधलं मेहरगड, या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीच्या काही अवशेषांचे भाग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात। परंतु कालानुरूप किंवा काळामध्ये बदल होत गेले आणि या संस्कृतीचे अवशेष हे नष्ट झालेले होते। आजचं जे पाकिस्तान आहे, पाकिस्तान म्हणजे जो भाग पंजाबला लागून आहे, ज्याला पंजाब पाकिस्तान असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी कोणाला हे भिराणा आहे, त्याच्यानंतर फरमाना म्हणजेच हरियाणा इत्यादी शहरांच्या ठिकाणी आज देखील आपल्याला हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य बघायला मिळतात किंवा हडप्पा संस्कृती बघायला मिळते। आता हडप्पा संस्कृती भारतात आली कधी? तर जेव्हा भारत देशामध्ये वैदिक लोकांचं आगमन झालं, जे आर्य लोक होते, जे आर्य लोक आपली संस्कृती येताना भारतात घेऊन आले, त्याच्यासोबतच हडप्पा संस्कृतीचं आगमन झालं। जवळजवळ 1500 वर्षाच्या पूर्वी एक मतप्रवाह तयार झाला आणि त्यालाच आपण हडप्पा संस्कृती असं म्हणू शकतो। आता ते काही इसवी सन दिलेले आहेत, 1501 ते 1521, त्याच्यानंतर डायरेक्ट 400 वर्षाच्या नंतर 1922 मोहंजोदडो इथं उत्खनन केलं गेलं। इतिहासामध्ये उत्खननाला खूप महत्त्व आहे विद्यार्थी मित्र, काही कारण की काही कालावधीच्या अगोदर अथवा काही कालावधीनंतर बरेच इतिहासकार किंवा बरेच राजे काही गोष्टींचं त्या ठिकाणी खनन करून ठेवलेलं होतं, काही गोष्टी झापून ठेवल्या गेलेल्या होत्या, काही गोष्टी गाडल्या गेलेल्या होत्या,
काही गोष्टी शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. परंतु त्या कालावधीनुसार ते उघडं करणं आणि त्या खोदणं, खोदलेल्या वस्तू समाजाच्या समोर आणणं हे इतिहासकाराचं फार मोठं योगदान आहे असं म्हणलं तर आपल्याला लक्षात येईल. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा एक नवीन इतिहास जगासमोर आला असं म्हणलं तर आपण योग्य ठराल. कारण की इतिहासामध्ये भारत देश कसा होता, याचे पैलू काय होते, हे पैलू आपल्याला, ही जी संस्कृती, ती संस्कृती आपल्यासमोर उलगडते. आणि मग या संस्कृतीचे 2000 अधिक स्थळं आहेत, जसं हडप्पा, मोहनजोदडो, कालीबंगन, लोथल, त्याच्यानंतर धोलावीरा, राखीगढी, असे अनेक शहरं आहेत जी विस्तृत नगरांच्या उत्खननामधून ती प्रकाशात आली आणि नंतर ना ती लोकांना समजली की बाबा ही काय आहेत, हडप्पा संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत, अथवा हडप्पा संस्कृतीचे हे काय आहेत, शहर आहेत, ज्याच्यामुळं जगाला ही हडप्पा संस्कृती समजली. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य झालं सुव्यवस्थित नगररचना, आपण जे बघितलं. त्याच्यानंतर मध्यवर्ती शासन व्यवस्था, सेंट्रलायझेशन म्हणतो आपण त्याला, सेंट्रल गव्हर्नन्स म्हणतो. सरकार, त्यांच्याकडे एक जे राज्य असेल, त्याचा जो राजा असेल, तो राजा कसा आहे त्याच्यानुसार तिथली शासन व्यवस्था लक्षात येते. पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत, तसेच व्यापार आणि इत्यादीचे निमंत्रण हे प्रमाणार्थ होतं. त्याच्यामुळेच 8 पद्धतीमध्ये ठराविक घाटाची किंवा सजावटीची मातीची भांडी विकली जायची, असे अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्रो, इतकं बघून आज आपण थांबूयात. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.